स्वाभिमानी पत्रकार संघाच्या कार्यालयात दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा। बीड जिल्हा केज तालुक्यातील केज शहरातील स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने स्वाभिमानी पत्रकार संघाच्या कार्यालयात दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हरुणबाई इनामदार तर प्रमुख पाहुणे केज नगरीच्या नगराध्यक्षा सीताबाई बनसोड, नगरसेवक बाळासाहेब गाडवे, नगरसेवक सुमित बप्पा शिंदे, नगरसेवक पप्पू अण्णा इनामदार, शकील भैया सय्यद, प्रमुख पाहुणे आतिक सय्यद, जनविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते लहू जाधव, अशोक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजीवन मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले। दर्पण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संचलित केज तालुक्याचे कार्यकारिणी तालुका अध्यक्ष तात्या गवळी, उपाध्यक्ष विवेक बणसोड, वसंत सोनवणे, सचिव चंद्रकांत पाटील, सहसचिव सुहास पवार, कोषाध्यक्ष ज्योतिराम सावंत, सहकोषाध्यक्ष प्रदीप गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र मेटे, संपर्क प्रमुख विश्वास राऊत, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट सतीश म्हस्के या कार्यकारिणीची निवड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वैभव स्वामी यांच्या आदेशाने व कार्यक्रमाचे अध्यक्ष हरुणबाई इनामदार व नगराध्यक्षा सीताताई बनसोड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निवड करण्यात आली। दर्पण दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार संजय खडगे, श्रावणकुमार जाधव, अनिल वैरागे, रणजित खाडगे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अभय कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांनी सर्व पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले। अध्यक्षीय समारोप प्रसंगी हरुणबाई इनामदार म्हणाले की पत्रकार हा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारांनी दर्पणासारखे पारदर्शक कामे करावी। केज तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या अडचणीत जनविकास परिवर्तन आघाडी सदैव सोबत राहील। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र मेटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तात्या गवळी यांनी मानले। सर्वप्रथम दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करते आणि केज नगर पंचायतच्या माध्यमातून आणि केज नगर पंचायतच्या अध्यक्ष म्हणून सर्वप्रथम केजमधील सर्व पत्रकार बांधवांना, तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना आणि जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देते। पत्रकारिता हा लोकशाहीचा तिसरा डोळा किंवा आधारस्तंभ मानला जातो, तो आधारस्तंभ मजबूतच राहिला पाहिजे आणि निश्चितच दर्पणासारखं काम जे ऍक्च्युअल समाजामध्ये आहे तेच सत्य परिस्थिती सर्व पत्रकार बांधवांनी समाजासमोर आणली पाहिजे हीच सदिच्छा व्यक्त करते आणि परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। तमाम पत्रकार बांधवांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आमच्या जनविकास परिवर्तन आघाडी, केज नगर पंचायत आणि इनामदार परिवारातर्फे दर्पण दिनाच्या तमाम पत्रकार बांधवांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। आणि आज दर्पण दिन असल्यामुळं दर्पण सारखंच काम सगळ्या पत्रकाराच्या हातून घडो आणि त्यांना लोकशाहीचा तिसरा डोळा म्हणून जी एक ख्याती मिळालेली आहे त्या ख्यातीला साजेसं काम सगळ्या पत्रकार बांधवांकडून घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो।